एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड बट जोडली जाणार। टीमचं स्कोर आहे, टोटल टीमचा स्कोर 18 रन। इथे खूप चांगला बॉल ऑफ ड्राइव इथे केला, परंतु फिल्टर आहे विश्वनाथ ठाकूर मिड ऑफच्या रिजन मध्ये। खूप चांगली फिल्डिंग होते, धाव मात्र कुठलीही मिळणार नाही या बॉलवर। प्रमोद पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर। इथे पा किती वेगानं चेंडू फेकला होता, लेग स्टिक वाकवली, यू मिस आय विल डेफिनेटली हिट। यष्ट्यांचा वेध फलंदाज बाज नितीन भोईर बॅक टू द पवेलियन। सहावा विकेट, सहावा झटका लागतोय कोपरी टीमला। सहा गडी बाद 18 धावा। डीजे खूप चांगलं संगीत आपण ऐकतोय। आणि दिनेश भोईर नवीन बॅट्समन मैदानामध्ये, काय गोलंदाजी, भन्नाट वेग, जो पूर्वीचा वेग मी पाहिला होता प्रमोद पाटीलचा 7-8 वर्षापूर्वीचा, तसाच बॉल मात्र पिचिंग केलाय। अगदी डोळ्यांची पारणं न फेडणारा हा बॉल, डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तर चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेऊन गेलाय। एवढ्या भन्नाट वेगानं लेगस्टिक वाकवली। प्रमोद पाटील सांडपाडा एक्सप्रेस यांना आपण सुपरिचित असलेला हा खेळाडू, ग्रामीण क्रिकेट अक्षरशः गाजवलं, प्रोफेशनल क्रिकेट अक्षरशः गाजवलं या प्रमोद पाटील ना, तोच गोलंदाजी मार्कवर तयार। यावेळेस पुन्हा एकदा हवेत होता चेंडू, इथे डिरेक्ट हिट ही करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित पोचलाय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये, आपल्या घरट्यामध्ये। एक रन इथे कंप्लीट झाली आणि सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर कुठेतरी धावसंख्या वाढलेली दिसते। 19 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चौथं षटक प्रगतीपथावर असताना प्रमोद पाटील खूप चांगली गोलंदाजी, कालच्या शेवटच्या मॅचमध्ये कोपरखेरण्याच्या भूमिपुत्र मैदानावर 3 रन खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केले होते, आणि तेही विकेट खारेगाव टीमचे दोन्ही ताकदवान बॅट्समनचे। पहिला किशोरला बाद केला, त्यानंतर जनार्दनला थंबूचा रस्ता दाखवला प्रमोद पाटीलनं। ते 2 अतिशय तगडे विकेट प्राप्त केले होते प्रमोद पाटीलनं कालच्या सत्रामध्ये। यावेळेस पा षटक फुल केलाय, 1 रन कंप्लीट, दुसरा रनचा इथं प्रयत्न कुठलाही घेण्याचा माणस नाही। सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 20। 7 इथं गडी बाद, 6 गडी बाद झालेले आहेत। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कोपरी टीमने घेतला, आणि त्यानंतर मात्र अगदी यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, आणखीन एक दांडी गोल फलंदाज इथे बाद, 7व्या विकेटचं पतन। प्रमोद पाटील ना काय गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी, अगदी वेगावर सवार झाला हा खेळाडू प्रमोद पाटील सांडपाडा एक्सप्रेस। आणि अक्षरशः रुलावरून मात्र अगदी भन्नाट वेगाने धावते ही एक्सप्रेस। ग्रामीण क्रिकेट गाजवलं, मुंबईचं क्रिकेट या खेळाडूनं अनेक वर्ष गाजवलं, 1-11। त्यानंतर पाटील अँड पाटील माहूलकडून हा खेळाडू सातत्यानं खेळला, अशा अनेक SB जो संजय अंकल पाटीलची टीम होती त्याच्याकडून सातत्यानं या खेळाडूनं प्रतिनिधित्व केलं। ओपनचं क्रिकेट अक्षरशः गाजवलं, ग्रामीणचं क्रिकेट अक्षरशः गाजवतोय, आणि आता मात्र 40+ या क्रिकेटमध्ये मागच्या वर्षीच पदार्पण झाल्यानंतर काय गोलंदाजी करतोय प्रमोद पाटील। नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये दिनानाथ। प्रमोद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार। यावेळेस ऑफ ड्राईव्ह, खूप चांगली फिल्डिंग विश्वनाथ ठाकूरची, कुठलीही धाव नाही। अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ इथं संपला मैदानामध्ये। टीमची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 रन, 7 गडी बाद 20। आता शेवटची ओव्हर मैदानामध्ये आहे, आणि जाऊया एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी पुन्हा एकदा डीजे कडे।
एक नजर ठेवली चेंडू वरते आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय मिड विकेट च्या रीजन मध्ये। आणखीन एक विकेट च पतन, 8 इथे गडीबाद टीम ची धावसंख्या 20 या आकड्यावर। यशवंत पाटील आलाय मैदानामध्ये, असं वाटतं की ही टीम ऑल आउट होती की काय, कारण आतापर्यंतचा जर विचार केला तर 4 षटक संपलेली आहेत आणि 4 षटक म्हणजे 4.1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 8 गडी बाद झालेले आहेत। इथे यष्ट्यांचा वेध, दांडी गुल केली, आणखीन एक विकेटचं पतन। संजय पाटील काय खाऊन आहे, संजय ठाकूर काय खाऊन आले आज सकाळच्या सत्रामध्ये हे मला माहित नाही, परंतु काहीतरी खाऊन आलेत प्रत्येक खेळाडू। 9 इथे गडी बाद, टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर। कर्णधार कसा असावा संजय ठाकूर, सातत्यानं यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहतो की कॅप्टनशिप त्याच्याकडे आहे आणि खूप चांगली कॅप्टनशिप त्याने कालच्या सत्रामध्ये कोपरकिरण्याच्या मैदानावर पेश केली। खूप चांगले झेल त्याने टिपले आणि खरोखरच कर्णधार कसा असावा अशी अगदी चांगली भूमिका संजय ठाकूरची या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते। कर्णधार एक मोठी जोखीम असते मित्रांनो, एक काटेरी मुकुट असतो आणि तो सांभाळणं क्रिकेटमध्ये खूप कठीण असतात। मग शेवटची जोडी मैदानामध्ये आहे, नवीन बॅट्समन आलाय संजय ठाकूर। 9 इथं गडीबाद 20 धावा, लो स्कोरिंग मॅच, शेवटची ओर मैदानामध्ये। राजाराम खूप चांगली गोलंदाजी करतोय, हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिक बॉल राजारामचा आणि इथे हॅट्रिक होईल का, परंतु तिथे कोणी नाही। नो मॅन लँड मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये अमोल वास्कर कडे, तोपर्यंत सिंगल आली, हॅट्रिक ची संधी होती परंतु हॅट्रिक घेऊ शकला नाही। परंतु काय गोलंदाजी करतोय, काय बॉलिंग करतोय, अगदी दिशेवर नियंत्रण आहे, योग्य दिशा आहे आणि अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते राजाराम कडून। इथे खूप चांगली लाईन, ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न फसला, बीट करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल, डॉट बॉलची घोषणा होते। टीमची धावसंख्येचा जर विचार केला तर 21 रन आहेत, 9 गडीबाद, शेवटची जोडी मैदानामध्ये खेळते। राजाराम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार, यावेळेस फुल टोस, गॅप मधून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तिथे प्रमोद तयार आहे, खूप चांगली फिल्डिंग होते, तोपर्यंत सिंगल आली आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड वर रन झालेले आहेत 22, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 रन शेवटची ओव्हर मैदानामध्ये। आणि शेवटच्या ओव्हर मधले शेवटचा बॉल शिल्लक, इथे खूप चांगला स्ट्रोक, चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला, तिथे एक रन कंप्लीट, दुसरा रनचा प्रयत्न होईल आणि तसं होताना दिसतोय, 2 रन कंप्लीट झालेले आहेत आणि अशा प्रकारे पहिला डाव इथे संपला। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना कोपरी टीमनं धावा बनवल्या, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 रन आणि 25 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये, 30 बॉल 25 रनची आवश्यकता टीम सांपाडाला। तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी।
आयोजक अतिशोमा घरत दरम्यान स्पर्धेचा आजचा शेवटचा अखेरचा अंतिम दिवस आहे। आणि हा जर सामना चालू असलेला सामना 40+ सामना जर सांडपाणी संघाने जिंकला तर माननीय सोमनाथ चिंतामण वासकर नगरसेवक यांच्याकडून रोख 5000 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल। सोमनाथ वासकर यांच्याकडून स्ट्राइक वर आहे सुनील, नॉन स्ट्राइक एंडला आहे तो संजय। गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज, कोपरी संघाचा राखीव खेळाडू खेळाडू कृपया पाठवायचा आहे। स्ट्राइक वर आहे सुनील, नॉन स्ट्राइक एंडला आहे तो संजय। सलामीची जोडी वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय महाराज। माफक धावा नावान गोलंदाज दिनानाथ नाव आहे त्यांचं, परंतु टोपन नाव आहे ते महाराज। वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय महाराज। पहिला चेंडू आणि आता मात्र फिरकी पद्धत चेंडू होता, निर्धाव चेंडू जातोय पहिला चेंडू आणि मला वाटतं काहीसे माफक आव्हान असेल 24 चेंडू। 5 षटकात 24 धावा उभारून 25 धावांचं आव्हान ठेवलं, काहीसे सोपं आव्हान म्हणावं लागेल, परंतु बघूया क्रिकेट गेम ऑफ द चान्स। आणि आता मात्र उंचा मारण्याचा प्रयत्न चेंडू होतोय डीप फाईन लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि खडखडीत चौकार लागवला जातोय। अतिशय सुरेख फटका मारला तो म्हणजे फलंदाज सुनील याने, अतिशय सुरेख फलंदाजी करतोय आणि या चौकारावर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 संघाचा आणि स्वतःचा देखील खातं खोलतोय। आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग दिशेने, पाहिजे तिथं पंचांचा इशारा याचा बाकी आहे। एक धाव मिळते संघाला, संघाची धावसंख्या होते 5 बिनबाद 5 माफक धावा धावांचा पाठलाग करायचा, माफक धावांचा पाठलाग करायचा, 25 धावांचा पाठलाग करायचा। बघूया आतापर्यंत 5 फलकार लागलेले आहेत आणि आता एक धाव घोषित मिळते। दरम्यान सांडपाडा संघाला एक खुशखबर आहे, जर सांडपाडा संघ जिंकला किंवा हारला तरी माननीय सांडपाडा नगरसेवक सोमनाथ चिंतामण वासकर यांच्याकडून रोख 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सांडपाडे 40+ संघाला। अतिशय सुरेख, दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसावून मारलेला चेंडू, चेंडू आता डीप लॉंगॉनच्या दिशेनं, तिथे चेंडू आडेपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाहीये। एक धाव मिळते संघाला, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6 बिनबाद 7 बिनबाद 7 चांगली दमदार अशी सुरुवात। पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे, पहिल्या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत, पाहिजे
अजूनही 7 धाव पलकाव लागलेत, पाहायचंय गोलंदाज महाराजा फिरकी पद्धतीची गोलंदाजी पाहायचंय। अतिशय सुरेख टप्पा पडल्यानंतर चकून जातो चेंडू यशस्वीरित्या, चेंडू निर्धाव जातोय, षटक संपतोय। पहिल्या षटकाखेरीज संघाची धाव संख्या बिनबाद 7, बिनबाद 7 पाठलाग करायचा 25 धाव संख्येचा। चांगली सलामी म्हणावी लागेल बिनबाद 7। आणि एक खुशखबर आहे सानपाडा 40+ संघाला, माननीय श्री नगरसेवक सोमनाथ चिंतामण वासकर यांच्यातर्फे जर सानपाडा संघ हरला तरी आणि जिंकला तरी रोख 5000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दाद द्यावे लागेल नगरसेवक सोमनाथ चिंतामण वासकर साहेबांना। आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवताना दिसत आहेत सोमनाथ चिंतामण वासकर साहेब। अतिश्वरेक दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय नवीन गोलंदाज नरेश, वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय। पॉवर प्लेचं षटक, माफ करा पॉवर प्ले असं नाहीये। आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न चेंडू होतोय डीप मिडकॅट दिशेने, तिथे क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज बेहतरीन, खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट। आणि या दोन धावीर संघाची धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 9। नऊ धाव फलकावर लागल्यात, बिनबाद 9 चांगली सलामी देताना दिसतात दोन्ही फलंदाज। दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मध्ये पुढे सरसाट मारलेला चेंडू, चेंडू होतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने, तिथं चांगले क्षेत्र शोधतोय। एक धाव मिळू शकतो, एक धाव मिळते संघाला, संघाची धाव संख्या पोहोचते ती दुहेरी अंकात, धाव संख्या होते बिनबाद 10। अजूनही 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। जर सानपाडा संघ जिंकला आणि जरी हारला तरी माननीय सोमनाथ चिंतामण वासकर नगरसेवक सानपाडा यांच्या वतीने रोख 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र आखूड टप्पे चेंडू वाढवण्याचा खेळा प्रयत्न आणि एक धाव मिळते लेग बाईच्या रूपाने, माफ करा अवंतरच्या रूपाने धाव मिळते, संघाची धाव संख्या वाढते, धाव संख्या होते। अकरा धाव फलकावर लागले, बिनबाद 11 नक्कीच चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळते। आणि आता मात्र मला वाटतं मंकड विकेट फलंदाज बाद होतोय, अतिशय सुरेख चतुराई दाखवली गोलंदाजाने आणि पहिला गडी बाद होतोय। चांगली सलामी देत असताना एक खतरनाक लिंबू फिरवला असं बोललं जातंय, मंकड विकेट लिंबू फिरून विकेट घेतलेला आहे, हा विकेट नाहक बळी होतोय मंकड विकेट ठरतोय। सुनील आउट होतोय आणि तंबूत परत जातोय आणि आता सुनीलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, कोण तो पाहायचा आहे। महेश बघूया, आता मात्र झेलबाद होत नाही, त्रिफळाचीच होत नाही, लिंबू फारण्याचा प्रयत्न केला होता आणि लिंबू फिरून मंकड विकेट गडी बाद करण्यात यश मिळालं ते गोलंदाजाला। गोलंदाज नरेश अतिशय नरेश भोईर अतिशय सुरेख गडी बात करण्यात यश मिळवलं। दरम्यान पुढचा चेंडू नरेशाचा आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारणारा चेंडू, चेंडू आता डिस्क कलेक्शन नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय। एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मिळतंय होतंय आणि या एका धावीवर धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती म्हणजे 12। भूया 25 धावाचा पाठलाग करायचा आहे, एक गडी बाद 12 अशी धावसंख्या उभारताना दिसतोय हा संघ। दरम्यान पुन्हा एकदा खेळून काढले चेंडू, चेंडू होतोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने, तिथे क्षेत्रक्षणपर्यंत एक धाव मिळते संघाला, संघाची धावसंख्या होती ती म्हणजे
13 नक्कीच 13 आकडा आल्यानंतर मी वारंवार सांगत असतो भारतीय संघाला जसा अशुभ ठरायचा तसाच आता या सानपड संघाला काय ठरतोय ते पाहायचंय. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारलाय चेंडू. चेंडू तो डी फाईन लेगच्या दिशेने आहे. तिथं शतरक्षण होईपर्यंत एकच धाव मिळेल फलंदाजाला, एक धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 14. दरम्यान या सामन्यानंतर आपल्या वॉर्डमधील जो कोणी संघ आला असेल त्याने कृपया व्यासपीठावर येऊन अतिश शेठ घरत यांची संपर्क साधायचा आहे. स्पर्धेचे आयोजक वॉर्डमधील जे जो कोणी संघ वॉर्डचा जो कुठला संघ आला असेल त्याने कृपया आपले आयोजक अतिश शेठ घरत यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जो कोणी खेळाडू किंवा कर्णधार आला असेल वॉर्डतील आणि गोलंदाजीसाठी येतोय नितीन. आणि आता मात्र चेंडू पार आलो, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंच दात फिटावून लावतात. लेग बाईच्या रूपाने एक धाव दिली जाते. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 15. तिसरं षटक नितीन. राईट टर्म ओव्हर 8 ते 9 पावलाचा राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू आता मात्र डावे एसटी बारे चेंडू होतोय. चांडूची चेंडू होतोय शॉर्ट स्क्वेअर लेग तिथे शत्ररक्षण होत आहे, चांगलं शत्ररक्षण होत आहे. या एका धावीवर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 16. दरम्यान शांत क्रिकेट का माहोल. 16 धावा, अजूनही 9 धावांची आवश्यकता. सानपाडा संघ जिंकला, जरी जिंकला किंवा हरला तरी रोख 5000 रुपयाचं पारितोषिक नगरसेवक सोमनाथ चिंतामण वासकर यांच्याकडनं. आणि आता मात्र ढकलून दिला चेंडू कवर्सच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकच धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकेरी दुहेरी धावच फटकावून काढतायत दोन्ही फलंदाज. आणि या बरोबर संघाची धावसंख्या होते ती 17. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. दरम्यान पुढचा चेंडू नितीन आखूट टप्प्या चेंडू अक्रॉस द लाईन मारला भेटला. चेंडू जातोय शॉर्ट कव्हर स्क्वेअर लेगचा असेल. क्षेत्ररक्षक त्याच्या हातात एक सोप्पा झेल घेतोय क्षेत्ररक्षक आणि बॅट्समॅन बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय संजयच्या रूपानं. आणि आता मात्र संजयची जागा भरून काढण्यासाठी कोणता फलंदाज येतोय ते पाहायचंय. धर्मराज एक आक्रमक फलंदाज. धर्मराज 40+ सानपाडे संघाचा धर्मराज आता आपली चौकार किंवा षटकाराने आपल्याला खातं खोलतोय का ते पाहायचंय. गोलंदाज नितीनला गडी बाद करण्यात यश मिळतंय. नितीन आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय नितीन. दरम्यान धर्मराज स्ट्राईक वर आहे तो धर्मराज. आणि आता मात्र फुल टॉस पे चेंडू अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव मिळते संघाला, संघाची धावसंख्या होते 18. दोन गडी बाद 18 सानपाडा 40+ सानपाडा संघ. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू होतो डावे एसटी बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा होतोय नकारात्मक चेंडूचा. अवांतर धावसंख्येत भर पडते, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 19. दोन गडी बाद 19 आणि अजूनही मला वाटतं नक्कीच 6 धावांची आवश्यकता असेल.
आता मत सुरेखरित ढकलून द्यायचा चेंडू डीप एक्स्ट्रा कवर आणि बिगॉनच्या मध्ये मध्ये लॉन्ग ऑफच्या मध्ये आणि तिथे दोन धाव मिळतात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा आणि या तीन धावा चोरून काढतात दोन्ही फलंदाज अतिशय सुरेख रनिंग बेटवीन द विकेट आणि या तीन धावावर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 22 अजूनही तीन धावांची आवश्यकता बारा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता दरम्यान वॉर्ड मधील आता जे होतील यानंतर होणारे सामने असतील वॉर्ड मधील जो कोणी संघ आला असेल वॉर्ड मधील कोणताही संघ आला असेल किंवा संघाचा कर्णधार असेल किंवा खेळाडू असेल त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन अतिशय घरात यांच्याशी कृपया संपर्क करायचा आहे जो कोणी खेळाडू किंवा कर्णधार आला असेल तर त्यांनी त्वरित संपर्क करायचा आहे यानंतर वॉर्ड न्याय हे सामने खेळले जातील याची कृपया नोंद घ्यायची आणि 3 वाजता उपांत्य फेरीचा सामना आणि 4 वाजता अंतिम फेरीचा सामना होईल दरम्यान सुरेख चेंडू टाकतोय पुरुषोत्तम बॅटची कडा घेऊन फलंदाजाची बॅटची कडा घेऊन चेंडू टाकतोय डी मध्ये एक धाव घोषित मिळते संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होते 23 आता मात्र दोन धावांची आवश्यकता अवघ्या दोन धावांची आवश्यकता 11 चेंडू आणि 2 धावा महेश आणि धर्मराज अशी ही जोडी दरम्यान गोलंदाज आणि आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय चेंडू पाहायचा आहे क्षेत्र पंचांचा इशारा यायचा बाकी आहे आणि खरखडीत चौकार आणि हा सामना